This topic is written by O. Henry. O. Henry, who was born in 1862 and died in 1910. Actually, his name was William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. O. Henry, character he William Sidney Porter has American writer त्याचं पेननेम आहे पेननेम टोपन्ना ही वॉज अ व्हऱसियस रीडर सिन्स चाईल्डहूड आणि तो बालपणापासून सिन्स चाईल्डहूड लहानपणापासून व्होऱ्यासियस रीडर होता व्होऱसियस म्हणजे खादार आधाशी इथं कसं आहे पहा जे त्याला वाचनाची खूप आवड होती प्रचंड मोठ्या प्रमाणात ही वॉज रीडिंग टू मच ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली The Rolling Stone. And when the venture फेल्ड he joined the हॉस्टन Post as a reporter, columnist and occasional cartoonist. See, he started a humorous weekly. The Rolling Stone. त्यानं दर आठवड्याला प्रकाशित होणारं एक विनोदी भाग ह्युमरस विकली म्हणजे ज्या पद्धतीनं पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये काही कॉलम्स असतात पहा काही स्तंभ वेगवेगळ्या नावांना ते प्रसिद्ध असतात बाय दॅट वे ह्युमरस विकली दर आठवड्याला एक विनोदी कॉलम प्रकाशित व्हायचा द रोलिंग स्टोन या नावानं अँड व्हेन द व्हेंचर फेल व्हेंचर धाडस डेअर त्याने केलेलं जेव्हा ते धाडस अपयशी झालं ही जॉईंट द होस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर कॉलमिन्स्ट अँड ऑकेशनल कार्टूनिस्ट जेव्हा ह्युमरस विकली हे त्याचं सदर चाललं नाही द रोलिंग स्टोन नावाचं तेव्हा मग त्यानं काय केलं पहा ही जॉईंट द हॉस्टन पोस्ट हॉस्टन पोस्ट नावाचं जे वृत्तपत्र आहे तिथं तो जॉईन झाला ॲज अ रिपोर्टर रिपोर्टर म्हणून कॉलमनिस्ट कॉलमनिस्ट म्हणजे स्तंभलेखन करणारा अँड ऑकेशनल कार्टूनिस्ट आणि ऑकेशनल म्हणजे प्रासंगिक पद्धतीनं कार्टून चित्र काढणारा द स्टोरी द कोप अँड द अँथम इज वन ऑफ ओहेनरीज वेल नोन स्टोरीज ओ हेनरीनं ज्या काही वेल नॉन पॉप्युलर स्टोरीज लिहिल्या त्यापैकी द कोप अँड द अँथम इज व्हेरी वेल नॉन स्टोरी अशाच काही ज्या कथा आहेत त्याच्या खूप गाजलेल्या त्यापैकीच गाज त्या द कोप अँड अँड द अँथम इज व्हेरी पॉप्युलर टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन युज द टर्म स्माइल विथ टियर्स विच इम्प्लाईज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी पहा किंवा त्याची जी लिखाणाची पद्धत होती स्टाईल ऑफ रायटिंग लिखाणाची शैली स्टाईल शैली पद्धत जी होती त्या पद्धतीचं वर्णन करताना लोक म्हणायचे पीपल हॅव ऑफन यूज्ड द टर्म नेहमी त्याच्या लिखाणाबद्दल लोक म्हणायचे स्माईल विथ टियर्स म्हणजेच काय स्मित हास्य करता करता डोळ्यात पाणी आणण्याची त्याची शैली होती थोडक्यात काय हसता हसता रडवण्याची शैली कसब त्याच्या लिखाणाचं होतं विच इम्प्लाईज इम्प्लाईज इम्प्लॉईज म्हणजे दाखवणे टू शो टू नॉट विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्ज इन ऑलमोस्ट एवरी स्टोरी म्हणजेच काय की त्याची कथा लेखनाची जी पद्धत होती ती कशी होती पहा तर ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स त्याच्या विचारांची पद्धत पहा ट्विस्टेड होती म्हणजे बघता बघता तो स्टोरी टर्न करायचा अगदी हसत खेळत सुरुवात असायची स्टोरीची आणि शेवट मात्र अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी आणि शेवट मात्र डोळ्यात पाणी आणणार असायचा इन दी स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज अ व्हॅगा बॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड आता ही जी कथा आहे द कॉप अँड द अँथम याच्यामध्ये द मेन कॅरेक्टर सोपी मेन कॅरेक्टर जे आहे ते आहे सोपी हे त्याचं नाव इज अ व्हॅगा बॉन्ड व्हॅगावॉन व्हॅगावॉन म्हणजे भटकणारा इकडे तिकडे कुठेही भटकणारा सतत घराच्या बाहेर राहणारा भटक्या प्रवृत्तीचा अँड अ पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड तो भटक्या प्रवृत्तीचा व्यक्ती होता आणि त्याचं बॅकग्राऊंड क्रिमिनल होतं म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची होती ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रीएंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्चर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सीवर विंटर मग काय करायचं पाहतो ही मेक्स डिफरंट प्लान्स टू रीएंटर द प्रिझन म्हणजे त्याला प्रिझनमध्ये जायला जेलमध्ये जायला आवडायचं कारण काय ॲज ही हॅज नो शेल्टर ॲज मीन्स बिकॉज सो कारण काय तर ही हॅज नो शेल्टर त्याला कुठंही त्याचं घर नव्हतं आश्रयस्थान नव्हतं शेल्टर आश्रयस्थान टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सीवर विंटर आणि पाश्चात्य देशामधील थंडी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात असते तिथं पाऊस पडतो परंतु आपल्यासारखा नाही तर तिथं स्नोफॉल असतो इथं रेनफॉल असतो तर तिथं स्नोफॉल म्हणजे प्रचंड थंडी असते खूप थंडी म्हणून अशा प्रचंड थंडीपासून बचाव करण्यासाठी तो काय करायचा ही मेक्स डिफरंट प्लान्स वेगवेगळे प्लान्स तो आखायचा टू एंटर द प्रेझन पुन्हा पुन्हा तुरुंगात जाण्याचे जाण्यासाठी तो संधी शोधत असायचा द स्टोरी एंड्स इन अॅन अनएक्सपेक्टेड वे आणि ही कथा जिथं संपते ना तो शेवट कसा आहे अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड मीन्स नॉट एक्सपेक्टेड अनअपेक्षित असा शेवट आहे या स्टोरीचा ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपीज फटाईल अटेम्प्ट टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस व्हॅन ओ हेनरी यानं काय केलं बा डिपिक्टेड डिपिक्टेड डिस्क्राईब्ड वर्णन केलं आहे सोपीज फटाईल अटेम्प्ट्स फटाईल अटेम्प्ट फटाईल अनसक्सेसफुल अपयशी अटेम्प्स प्रयत्न सोपीचे अपयशी प्रयत्न या ठिकाणी डिस्क्राईब केलेत टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस व्हॅन व्हेरी ह्युमरस ह्युमरस म्हणजे विनोदी पद्धतीनं व्हेन म्हणजे व्यर्थ अतिशय विनोदी पद्धतीनं त्याचे हे व्यर्थ प्रयत्न सोपीचे तुरुंगामध्ये जाण्याचे अरेस्ट होण्याचे कसे निष्फळ ठरले हे अतिशय सुंदर पद्धतीनं या कथेमध्ये ओ हेनरीनं लिहिलं आहे पहा The cop and the anthem is about freedom and confinement. The cop and the anthem history Paha is about freedom and confinement. Freedom Majaswatandria confinement Majabandivas Kaid Turungavas. Initially, Sophie feels that there is freedom from miseries and worries in confinement. That is prison. Initially, initially at the beginning. सुरुवातीला सोफी फील्स दॅट सोफीला असं वाटायचं देअर इज फ्रीडम फ्रॉम मिजरीज अँड वरीज स्वातंत्र्य मिळेल कशापासून मिजरीज म्हणजे दुःख वरीज म्हणजे चिंता या ज जगामध्ये माझ्या वाटेला जे काही दुःख आणि चिंता आलेल्या आहेत त्याच्यापासून मला स्वातंत्र्य मिळेल कुठं इन कम्फाईनमेंट प्रिझन तुरुंगात जर मी गेलो ना तर मला कुठलं दुःखही होणार नाही आणि चिंताही नकोत कुठल्या इनिशियली ही थॉट ही फील्स सुरुवातीला त्याला तसं वाटायचं द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विद इन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड द नोट्स ऑफ अँथम अँथम गीत नोट्स इथं अर्थ नोट्सचा काय घ्यायचा सूर मग गीताचे जे सूर आहे टा ट्रान्सफॉर्म हिम ट्रान्सफॉर्म हिम त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं त्या गीतांच्या सुरांनी फ्रॉम विद इन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड आणि ही डिसाइडेड रिझॉल्व्स डिसाइडेड ठरवलं त्यानं काय ठरवलं टू वर्क हार्ड ते गीतांचे सूर ऐकून त्यानं असं ठरवलं त्याच्यात परिवर्तन झालं आणि त्यानं ठरवलं की आता आपण भरपूर काम करायचं सोफी फेसेस द आयर्न ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिलायजेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ ही इज टेकन इन टू कम्फाईनमेंट झालं काय पहा सोफी फेसेस द आयर्न ऑफ फेट नशिबाचा उपरोध नशिबाचा फेरा कसा असतो पहा तर उपहासात्मक पद्धतीनं त्याच्या वाट्याला काय आलं पहा तर सोफी फेसिस द आयर्न ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ ज्या क्षणी त्याच्या लक्षात आलं रिअलायझेस अंडरस्टँड्स त्याच्या लक्षात आलं की खरं खुरं सद्गुणी सदाचारी आयुष्य याच्यामध्ये स्वातंत्र्य लपलेलं आहे खरं स्वातंत्र्य हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हाच ही इज टेकन इन टू कन्फाईनमेंट तेव्हाच Okay, understood. Now let's begin the story. The cough and the anthem. Police, Ani Geet. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, he turned and stopped at a luxurious cafe. काय झालं पहा सोफी लेफ्ट हिज बेंच सोफी त्याच्या बेंचवरून उठला म्हणजे रस्त्याच्या कडेला जे काही बाकडं टाकलेलं होतं त्याच्यावर तो, तो बसलेला होता तिथून तो उठला आणि तो सोडला म्हणजे तिथून तो निघाला अँड स्ट्रोलड आउट ऑफ द स्क्वेअर स्क्वेअर मीन्स चौक रस्ता चौक चार रस्ते ज्या ठिकाणी भेटतात त्याला चौक असं म्हणतात अँड स्ट्रोलड आउट स्ट्रोल मीन्स वॉक्ड इन अ लेझरियस वे लेझरली वे आणि थोडक्यात काय मस्तपैकी निवांत रेंगाळत रेंगाळत तो चालू लागला स्ट्रोल्ट आउट ऑफ द स्क्वेअर त्या चौकातून पुढं आला अँड ॲक्रॉस द लेवल सी ऑफ ॲसफॉल्ट ॲसफॉल्ट म्हणजे काय तर एक प्रकारचा डांबरी रस्ता त्या डांबरी रस्त्यावर म्हणजे त्यानं समुद्रसपाटी सोडली आणि डांबरी रस्त्यावरून तो चालू लागला व्हेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर तो अशा रस्त्यानं चालू लागला की दोन रस्त्यांची नावं आहेत पहा ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू त्या ठिकाणी त्या शहरातील ही दोन रस्ते जे आहेत फ्लो टुगेदर पुढं पुढं जातात त्या रस्त्यानं तो चालला अप ब्रॉडवे ही टर्न ब्रॉडवे रस्त्यानं जाता जाता तो वळाला अँड स्टॉफ्ट ॲट अ लक्झरियस कॅफे अँड स्टॉफ्ट स्टॉफ्ट थांबला ॲट अ लक्झरियस कॅफे एका मस्त अशा आरामदायी कॅफेसमोर तो थांबला कॅफे रेस्टॉरंट एक उपहारगृह त्या ठिकाणी तो थांबला सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ इज वेस्ट अपवॉर्ड आणि एखाद्या व्यक्तीचा स्वतःवरती खूप विश्वास असतो त्याच पद्धतीनं सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ सोफीचा स्वतःवरती प्रचंड विश्वास होता फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ इज वेस्ट अपवर्ड वेस्ट म्हणजे कोट त्याचा जो कोट त्यानं परिधान केलेला होता त्या कोटमधील त्या कोटला लावलेलं जे शेवटचं बटन होतं त्या शेवटच्या बटनापर्यंत म्हणजे ते शेवटचं जे बटन होतं तसा म्हणजे ज्या पद्धतीनं डोळे झाकून कोटची सर्व बटन शेवटच्या बटनपर्यंत आपण सहजासहजी लावतो कॉन्फिडेंटली त्या पद्धतीनं त्याचा स्वतःवरती कॉन्फिडन्स होता ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज स्ट्रीम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे ही वॉज शेवन म्हणजे अतिशय चकचकीत असं शेविंग त्यांनी केलेली होती अँड हिज कोट वॉज ट्रीम आणि त्याचा कोट जो त्यानं परिधान केलेला होता तो अतिशय व्यवस्थित अँड हीज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम आणि त्यानं त्याच्या ज्या ग त्याच्या गळ्याला जो ब्लॅक बो म्हणजे टाय आणि बो दोन प्रकारचे असतात टाय थोडासा लांब असतो थो, आणि बो म्हणजे एक गाठ असते पण व्यवस्थित अशी दिलेली ती काळी गाठ जी होती त्यानं परिधान केलेली हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम त्याला कोणीतरी गिफ्ट दिलेली होती ती प्रेझेंटेड टू हिम कोणी बाय अ लेडी एका मिशनरी जे? एका लेडीनं एका स्त्रीनं मिशनरी म्हणजे एखाद्या चर्चमधील मिशनरीज लोक जे असतात त्याच्यामधील एका स्त्रीनं त्याला एका दिवशी ते गिफ्ट दिलेलं होतं कधी ऑन थँक्स गिव्हिंग डे आभार मानण्याचा दिवस थँक्स गिव्हिंग डे त्या दिवशी त्याला ते गिफ्ट मिळालेलं होतं इफ ओनली ही कूड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हिच मग फक्त एकच आवश्यकता होती त्याला इफ ओन्ली ही कूड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड अनसस्पेक्टेड अनडाऊटेडली म्हणजे फक्त एकच अट होती जर रेस्टॉरंटमधल्या टेबलपर्यंत तो जर अनडाऊटेडली पोहोचला म्हणजे कोणीही त्याच्यावरती संशय न घेता जर तो टेबलपर्यंत पोहोचला सक्सेस वुड बी तर यश त्याचंच होतं आणि त्याचं सक्सेस कशात लपलेलं होतं तर प्रिझनमध्ये जाणं हे त्याचं सक्सेस होतं आता सक्सेसची प्रत्येकाची डेफिनेशन वेगवेगळी असते आपल्याला याविषयी या आपण बोललेलो आहोत मग इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड म्हणजे निसंशयपणे जर तो टेबलपर्यंत पोहोचला त्या रेस्टॉरंटमधील सक्सेस वुड बी हिज यश त्याचंच होतं द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबव अँड द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबव म्हणजे त्याचं जे वागणं होतं पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबाउट द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड त्याचं वागणं असं होतं की त्याला वाटत होतं की वेटरच्या मनातही येणार नाही हा कुणी वेगळा आहे म्हणून जे सहज तो तिथपर्यंत जाईल असं त्याला वाटत होतं रोस्टेड मॅलार डक थॉट सोपी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार म्हणजे आतमध्ये प्रवेश करताना किंवा करण्यापूर्वी तो मनामध्ये विचार करतो आहे की आत गेल्यानंतर आपण काय काय मागवायचं रोस्टेड मॅलार डक रोस्टेड भाजलेलं मॅलार डक मॅलार डक म्हणजे काय डक बदक मॅलार रानटी मांस म्हणजे रानटी बदकाचं मांस भाजलेलं त्याला मागवायचं आहे सोपी विचार करतो आहे थॉट सोपी वूड बी अबाउट द थिंग विथ द बॉटल ऑफ वाईन आणि त्याबरोबर त्याला एक वाईनची बॉटलही मागवायची अँड देन सम चीज थोडंसं चीज मागवायचं आहे अ कप ऑफ कॉफी एक कप कॉफी मागवायचे अँड अ सिगार आणि सिगारही मागवायचे वन डॉलर फॉर द सिगार वुड बी इनफ आणि एका सिगारसाठी एक डॉलर पुरेसे आहेत तो विचार करतो आहे द टोटल वूड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एन एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट आणि ही जी संपूर्ण बेरीज होणार आहे

द मीठ मीठ म्हणजे ते जे मांस तो खाणार आहे वूड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी पोट तर भरणारच आहे त्यानं आणि आनंदही मिळणार आहे कशासाठी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयसलँड विंटर आयसलँड म्हणजे त्याचं विंटर आयसलँड कुठलं आहे तर त्या थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याला तुरुंगात जायचं आहे इन द प्रिझन तो प्रवास जो आहे ते मीठ ते जे मांस आहे खायचं आहे त्याला तो प्रवास तिथपर्यंत त्याला ते मांस पुरवतं करणार आहे कारण सिगारसाठी एक डॉलर त्याच्या केशात असतील तर बाकीच्या पैशांचं काय याचा अर्थ तो सहजासहजी त्या जेलमध्ये पोहोचणार होता बट ॲज सोपी सेट फूट इन साईड द रेस्टॉरंट डोर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज स्टॅटर ट्राउजर्स अँड डिकॅडंट शूज परंतु झालं काय बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोर परंतु सोपीनं रेस्टॉरंटच्या दरवाज्याच्या आत पाऊल ठेवलं रे ठेवलं द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउजर्स तो जो मुख्य वेटर होता हेड वेटर त्याचे डोळे आय फेल अपॉन त्याचे डोळे म्हणजे त्याला दिसलं पहा त्या हेड वॉटरला काय दिसलं त्याची नजर कुठं पडली हीच टॅटर्ड ट्राउजर्स म्हणजे फाटलेली ट्राउजर पॅन्ट त्याच्या फाटलेल्या पॅन्टवरती नजर गेली अँड डिकेडंट शूज डिकेडंट म्हणजे जुना शूज असे बूट आहेत त्याच्यावरती लक्ष गेला स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट द कन्वर्ट हिम इन सायलेन्स अँड हेस्ट टू द साईड वॉक अँड अवार्टेड टू द इग्नोबल फेट ऑफ द मेन अँडस्ट मेल आर्ट आणि झालं काय पहा की जो तो तो मुख्य वेटर दरवाजामध्ये उभा होता त्यानं दरवाज्यातून आत पाऊल ठेवलं रे ठेवलं की त्या वेटरची नजर जी आहे ती सोपीच्या पाया पायावरती पडली पा फाटकी पॅन्ट आणि जुनाट शूज हे बघताच स्ट्राँग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाऊट आणि बरोबर त्याचे बळकट हात होते आणि तयारच होते ते त्यांनी त्याला थांबवलं बळकट हातांनी त्याला थांबवलं आणि टर्न हिम आणि त्यांना वळवलं सर अबाउट अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स अँड कन्व्हेड हिम आणि इन सायलेन्स अँड हेस्ट टू द साईड वॉक अँड अवार्टेड टू द इग्नॉबल फेट ऑफ द मॅन मेल आर्ट झालं काय पहा की मग त्याने सुचवलं ते स्ट्रॉंग हात जे होते हेड वेटरचे त्या हातांनी त्याला दरवाज्यातच थांबवलं त्याला वळवलं आणि माघारी जायला भाग पाडलं म्हणजे त्याला प्रवेशच मिळाला नाही त्या हॉटेलमध्ये सायलेन्स शांतपणे अँड हेस्ट हास्ट हास्टिंग हाकलून दिलं तिथून टू द साईड वॉक कडेचा जो रस्ता आहे तिकडं अँड अव्हार्टेड द इग्नोबल अव्हार्टेड आणि टाळलं त्याला इग्नोबल फेट व द मॅनान्स्ड मॅलार्ट आणि लाजीरवान्या पद्धतीनं तो त्याचं मॅनान्स्ड मॅलार्ड होतं ते जे काही त्याला रानटी बदकाचं मांस खायचं होतं आणि तो मांस जे त्याला विंटर आयसलँडमध्ये पोचवणार होतं ते मात्र त्याच्या नशिबात नव्हतं आणि तो पुन्हा रस्त्यानं चालू लागला सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे मग सोपी ब्रॉडवेकडे बघून चालू लागला त्या रस्त्यानं इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कव्या टेरायज लँड वॉज नॉट टू बी अॅन इझी वन आता असं दिसत होतं इट सीम्ड दॅट असं दिसत होतं की त्याचं जे काही ग्रेटली डिझायर्ड आयसलँड आहे कव्हॅटेड कव्हॅटेड ग्रेटली डिझायर्ड म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती आहे त्याची की त्या आयसलँडपर्यंत पोहोचायचं त्या तुरुंगापर्यंत वॉज नॉट टू बी अँड इझी वन ते तितकंसं सोपं नाही हे त्याच्या लक्षात आलं सम ऑदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हायज्ड मग कुठला तरी दुसरा मार्ग पाहिजे सम ऑदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो लिंबू मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल म्हणजे स्वर्ग आणि नर्क याच्यामधली जी बॉर्डर आहे का त्या बॉर्डरपासून स्वर्गात त्याचं स्वर्ग कुठं आहे इन द प्रिसन आणि नर्क तो जो बाहेर फिरतो आहे ना त्याला नर्क वाटतंय सो अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हाइज्ड म्हणून तो आता विचार करतो आहे की आता आपण दुसरा कुठला तरी मार्ग शोधला पाहिजे डिवाइज तयार केला पाहिजे टू एंटर इन द लिंबो

म्हणजे मस्तपैकी एक दुकान होतं मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह एका दुकानाची खिडकी अतिशय आकर्षक दिसत होती कशामुळं तर त्या चा खिडकीच्या चारी बाजूला जी प्लेट ग्लास होती ती प्लेटग्लास मस्तपैकी डिस्प्ले झालेली होती कनिंगली अतिशय छान लबाड लबाडीनं जशी एखादी लाईट झिग झॅक झिग करत असते पहा त्या पद्धतीनं ती डिस्प्ले होत होती इलेक्ट्रिक लाईट त्या प्लेट ग्लासवरती खिळवलेली होती सोपी टूक स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास सोपीनं दगड उचलला स्टोन दगड टूक हातात घेतला टूक असतो त्यानं दगड घेतला अँड डॅश इट थ्रू द ग्लास आणि त्या काचेवरती त्यानं तो फेकला डॅश इट पिपल कॅम रनिंग राऊंड द कॉर्नर अ पलिसमॅन इन द लीड झालं काय ते काच फुटल्याचा आवाज ऐकून पिपल कॅम रनिंग राऊंड द कॉर्नर त्या कोपऱ्यातून लोक पळत पळत आले अ मॅन इन द लीड आणि सर्वात अगोदर सर्वात समोर कोण होतं त्या धावणाऱ्या माणसांमध्ये तर एक पोलिस होता सोपी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स सोपी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स ते लोक धावत येत आहेत सर्वात अगोदर पोलीस धावतोय त्यांच्या पुढे आणि सोपी तसाच उभा आहे सोपी स्टील स्टूड स्टील स्तब्धपणे उभा आहे विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स खिशामध्ये त्यानं दोन्ही हात घातले दोन खिशांमध्ये दोन हात आणि तो उभा आहे अँड स्माईल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स ज्या पद्धतीनं ते ब्रास बटन चकाकत असतं त्या पद्धतीनं तो स्मित हास्य करत राहिलाय व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर द ऑफिसर ॲगटेडली पहा इनक्वायर्ड द ऑफिसर ॲगिटेडली ॲगिटेडली म्हणजेच काय इन अ ट्रबल और नर्वस मॅनर म्हणजे अतिशय अस्वस्थपणे नर्वस होऊन तो विचारतो आहे ऑफिसर पहा व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट ज्या माणसानं ती काच फोडले तो माणूस कुठे गेला डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट सेट सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्युन मग सोपी अतिशय मित्रत्वाच्या आवाजात फ्रेंडली व्हॉइस मित्रत्वाच्या आवाजात म्हणजे मदत करणारा आवाज जसा असतो त्या पद्धतीनं ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून जे एखादा सुदैवी पद्धतीनं भेटावा चांगल्या मनाने भेटावा बोलावा त्या पद्धतीनं तो सोपी त्या ऑफिसरला आहे डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट तुम्हाला असं वाटत नाही का डोंट यू थिंक तुम्हाला असं वाटत नाही दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट मीच असं काहीतरी केलं असेल मीच असं काहीतरी केलं असण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटत नाही का द पलिसमॅन रिफ्युज टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज क्ल्यू परंतु त्या पोलिसांना मात्र ते नाकारलं रिफ्युज टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज क्ल्यू म्हणजे सोपीनं जरी क्ल्यू दिला की मीच फोडला असेल असं तुम्हाला वाटत नाही का हा एक क्ल्यू होता तरीसुद्धा पोलीस मात्र ते स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हते का बरं मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलिस कारण मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलिस पोलीस जी माणसं खिडक्या फोडतात स्मॅश म्हणजे फोडणे विंडोज खिडक्या जी माणसं खिडक्या फोडतात ती पोलिसांशी चर्चा करायला थांबत नाहीत गप्पा मारायला थांबत नाहीत चॅट मीन्स गप्पा मारणे बोलणे मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पलीस म्हणजे खिडक्या फोडणारी माणसं पोलिसाची गप्पा मारायला उभा राहत नाहीत दे टेक टू देअर हिल्स टेक टू देअर हिल्स ते तिथून पोबारा करतात म्हणजे पळून जातात ते तिथून निघून जातात दे टेक टू देअर हिल्स ते तिथून पटकन निघून जातात द पलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार मग तेवढ्यात त्या पोलिसाला तिकडं पलीकडे द मॅन सॉ अ मॅन एक माणूस त्यानं पाहिला हाफ वे डाऊन द ब्लॉक त्या ब्लॉकच्या खाली रस्त्याच्या कडेले जे ब्लॉक्स असतात त्याच्या पलीकडं खाली धावताना एक माणूस दिसला रनिंग टू कॅच अ कार जो कार पकडायला धावतोय मग विथ ड्रॉन क्लब ही जॉईंट इन द पर शूट झालं काय पहा तर मग तो पोलिस त्या माणसाच्या मागे पळू लागला आणि सोपी मात्र विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परशूट परशूट पाटला पण तो पोलीस तो कार पकडणाऱ्या माणसाच्या मागे धावू लागला त्याला असं वाटलं की हा धावतोय याचा अर्थ काच यानंच फोडलेली असणार सोपी विथ डिस्कस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग टॉईस अनसक्सेसफुल बिचारा सोपी विथ डिस्कस्ट इन हिज हार्ट म्हणजे तिरस्कारयुक्त भावना त्याच्या हृदयामध्ये निर्माण झाली ड्रिफ्टेड अलॉंग तिथून तो बिचारा निघाला ड्रिफ्टेड अलॉंग आणि निघाला टॉईस अनसक्सेसफुल दुसऱ्या वेळी तो अपयशी झाला त्याच्या विंटर आयजलँडमध्ये पोहोचण्यामध्ये ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स आता त्याला रस्त्याच्या ऑपोजिट साईडला विरुद्ध बाजूला ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट रस्त्याच्या विरुद्ध बाजूला वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स एक रेस्टॉरंट दिसलं एक हॉटेल दिसलं जे फार मोठं असं बराईखोरपणे दिसत नव्हतं जे खूप मोठी लाईटिंग आहे किंवा खूप मोठं लव्य भव्य दिव्य असा लवाजमा हो हो त्या हॉटेलचं आहे एखादं थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेल जसं असतं तसं ते नव्हतं इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटिटीज अँड मॉडेस्ट पर्सेस इतके टर्ड इटकेटर्ड म्हणजे केटर्ड म्हणजेच काय पहा तर तिथले जे अन्न पुरवणारे लोक होते म्हणजे ते हॉटेल जे होतं तिथं जे अन्न मिळायचं टू लार्ज ॲपेटिटीज ॲपटिटीज म्हणजेच काय पहा खूप भूक लागलेल्या माणसाला अन्न तर तिथं मिळायचं अँड मॉडेस्ट पर्सेस मॉडेस्ट म्हणजे खूप कमी नम्रता जिथं असते म्हणजे खूप कमी पैसे पर्सेस पर्स म्हणजे पॉकेट म्हणजे पैसे म्हणजे ज्याच्या खिशामध्ये खूप कमी पैसे असतील असा माणूससुद्धा त्या हॉटेलमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं जेवण जेवू शकत होता म्हणजे चांगलं साधं हॉटेल होतं इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक तिथं त्या हॉटेलमध्ये असणारी जी क्रॉकरी होती क्रॉकरी म्हणजेच काय काचेच्या डिशेश भांडे जे काही दिसत होते है? प्लेट्स हे hey, अँड ॲटमॉस्फिअर आणि त्या हॉटेलमधलं वातावरण वेअर थिक म्हणजे जशा क्रॉकरीज जाड होत्या तसंच वातावरणसुद्धा जड होतं पहा तिथलं इट्स सोप अँड नॅपरी थीन आणि विरोधाभास काय तर तिथं बेसिनजवळ असणारे जे साबण होते सोप ते कसे होते पहा अँड नॅपरी आणि नॅपरी म्हणजे नॅपकिन्स ते मात्र कसे होते थीन या अगदी पातळ असे होते इन टू धिस प्लेस सोपी बिटुक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज म्हणजे थोडक्यात काय पहा की हे हॉटेल जे होतं थोडक्यात मध्यमवर्गीय गरीब माणसं या हॉटेलमध्ये सहजासहजी प्रवेश घेऊ शकत होते मग इन टू धिस प्लेस या ठिकाणी मात्र सोपी बिटुक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज सोपी स्वतःला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेला विदाऊट चॅलेंज म्हणजे कोणी आव्हान दिलं नाही त्याला चॅलेंज आव्हान देणे म्हणजे कोणीही अडवलं नाही जसं ते जे रेस्टॉरंट होतं लक्झरियस कॅफे तिथं त्याला डोअरमध्येच दरवाज्यामध्येच अडवलं गेलं इथं मात्र कोणीही अडवणारं नव्हतं कारण मध्यमवर्गीय गरिबांचं हॉटेल ते होतं ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बिबस्टिक फ्लॅपजॅक्स डोनट्स अँड पाय मग तिथं एका टेबलवरती तो बसला ॲट अ टेबल ही सॅट त्या ठिकाणी तो बसला अँड कंझ्युम्ड बिपस्टिक आणि मग तिथं कंज्युम्ड कंज्युम्ड मीन्स एट ए टी ई एट म्हणजे खाल्लं काय काय खाल्लं त्याने पहा बिपस्टिक बिबस्टिक म्हणजे एक प्रकारचं माऊस बीफ माऊस एक प्रकारचं फ्लॅपजॅक्स डॉगन डोनट्स अँड पाय वेगवेगळ्या प्रकारचे केक्स त्यानं खाल्ले आणि वेगवेगळ्या प्रकारचं मांस त्यानं खाल्लं अँड देन ही टोल द वेटर द फॅक्ट दॅट द म्युनिटेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स आणि मग सगळं मस्तपैकी खाऊन झालं पोटभर आणि पोटभर खाऊन झाल्यानंतर ही टोल द वेटर द फॅक्ट मग मात्र त्यानं वेटरला फॅक्ट सांगितली वास्तव सांगितलं काय तर दॅट द म्युनिटेस्ट कॉईन म्युनिटेस्ट कॉईन इथं म्युनिटचा अर्थ काय घ्यायचा खूप कमी आणि म्युनिटेस्ट म्हणजे नसण्यातच जमा असलेले कॉईन अँड हिमसेल्फ यू आर टोटल स्ट्रेंजर्स म्हणजे पैसे आणि तो ही दोघंजण अनोळखी व्यक्ती आहेत म्हणजे एकही पैसा त्याच्याकडं नाही आहे असं त्याला सांगायचं आहे खूप छान वाक्य आहे नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप से इट अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग मग त्या वेटरकडं पहाात सोपी म्हणतोय पहा नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप जा जा पटकन जा पोलिसाला घेऊन ये अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग आणि मला तू वाट पाहायला लावू नकोस जेंटलमॅन म्हणजे सभ्यगृहस्थ तू मला वाट पाहायला लावू नकोस जा पटकन जा आणि पोलिसाला बोलवून आण नो कॉप फॉर यू सेट द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर कॅक्स अँड अँड आय लाईक द चेरी इन द मॅन हॅटन कॉकटेल हाय कॉन काय झालंय पहा परंतु त्याला असं वाटतंय सोपीला की हा पळत पळत जाईल आणि पोलिसाला बोलवून आणेल आणि आपल्याला पोलिसाच्या ताब्यात देईल परंतु झालं वेगळंच तो वेटर काय म्हणतोय त्याचा आवाज कसा आहे पहा व्हॉईस लाईक बटर केक्स म्हणजे जसे बटर केक्स असतात आणि तसा त्याचा आवाज आहे आणि डोळे आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन म्हणजे मॅनहॅटन कॉकटेल इन द मॅनहॅटन कॉकटेल मॅनहॅटन या शहरातलं एक सुंदर असं पेय किंवा खाद्यपदार्थ त्याच्यावरती चेरी ज्या पद्धतीने लावलेली असते तसा त्याचा डोळा दिसतोय आणि बटर केक सारखा त्याचा आवाज आहे तो काय म्हणतोय पहा नो no कॉफ फॉर यू तुझ्यासाठी तुमच्यासाठी पोलिसांची गरजच नाही हॅ कॉन तो हाक मारतोय कोणाला तरी नीटली अप ऑन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅल ऑफ टू वेटर पिच्ड सोपिंग दोन वेटर्स धावत आले आणि ते दोन वेटर्स धावत आले आणि झालं काय पहा नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर अगदी व्यवस्थितपणे त्याच्या डाव्या कानाच्या वरच्या बाजूला अपॉन वरच्या बाजूला ऑन द कॅलॉस पेअमेंट टू वेटर्स स्पीच्ड सोपी कॅलॉस व्हेरी हार्ड जे सनसनीत अशी जसं काना खाली आपण म्हणतो ना तसं कानावर कानाच्या वर डाव्या कानाच्या वर त्याला काना सनसनीत असा फटका भेटला आणि त्यांनी काय केलं पहा त्या दोन वेटर्सने पिच्ड सोपी पिच्ड मीन्स थ्र्यू फेकलं सोपीला बाहेर फुटपाथवर फेकून दिलं पेमेंट फुटपाथ ही अरोज तो उठला जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स म्हणजे तो असा उठला की जणू काय एखाद्या कर एखाद्या कार्पेंटर म्हणजेच काय सुतारकाम करणाऱ्या माणसाकडं कर, पट्टी असते पहा घड्यांची पट्टी म्हणजे अशी फुटपट्टी असते किंवा मोठी पट्टी असते आणि ती घड्या घड्यांवर घड्या घड्यांवर घड्या घातलेली पट्टी असते म्हणजे ज्या पद्धतीनं एखाद्या कार्पेंटरनं त्याची पट्टी ओपन करावी ती रूल्स छडी ओपन करावी एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एट त्या पद्धतीनं जॉईंट बाय जॉईंट म्हणजे एक 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 म्हणजे हाताचे जॉईंट पायाचे जॉईंट असं करत करत तो उठला अँड डस्टेड हीज क्लोथ्स डस्टेड हिज क्लोथ्स आणि कपडे झटकू लागला अरेस्ट सिम्ड नाव बट अँड एल्युझिव्ह ड्रीम आता मात्र त्याला एखाद्या पोलिसानं येऊन आपल्याला अरेस्ट करावं असं एक फक्त स्वप्नच दिसू लागलं एल्युझिव्ह मीन्स डिफिकल्ट डिफिकल्ट टू फाईन म्हणजे खूप अवघड असं स्वप्न त्याला वाटू लागलं की आपण अरेस्ट होणारच नाही काच द आयज लँड सिम्ड व्हेरी फार अवे आणि त्याचं ते हक्काचं घर जिथं त्याला नेहमी पोचावं असं वाटत होतं ते आता त्याला खूप दूर दिसू लागलं अ मॅन हुस्तूड बिफोर अ ड्रग स्टोअर टू डोअर्स अवे लाफ्ट अँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट आणि तिथंच दोन दरवाजे सोडून म्हणजे दोन दुकाने सोडून त्या ठिकाणी एक पोलीस उभा होता अ मॅन हुस्तूड बिफोर अ ड्रग स्टोअर ड्रग स्टोअर ड्रग मीन्स औषधं ड्रग स्टोअरचे दोन अर्थ होतात एक तर औषधाचं दुकान किंवा दवाखाना मग अ मॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर टू डोअर्स अवे दोन दरवाजे स्टो सोडून त्या ड्रग स्टोअर समोर जो पोलीस उभा होता लाफ्ट तो मोठमोठ्यानं हसला अँड वॉकड डाऊन द स्ट्रीट आणि रस्त्यानं तसाच चालत गेला ओके इथपर्यंत समजलंय नाव वी विल सी द नेक्स्ट रिमेनिंग टॉपिक टू द नेक्स्ट पिरियड और